आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळची नगरपालिका निवडणूक लढवणार दिगंबर सकट. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक भारिप बहुजन महासंघ लढवणार आहे अशी घोषणा जिल्ह्याचे नेते दिगंबर सकट यांनी शिरोळात केली. दिगंबर सकट यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली. मी नाही तर माझा पुतण्या, नाही तर पत्नी, मुलगा या सगळ्यांभोवती गेल्या 70 वर्षात प्रस्थापितांना ज्यांना सत्तेच्या प्रवाहापासून दूर ठेवलं अशी सगळी मंडळी एकत्र करून भारिप बहुजन महासंघाचं पॅनेल शिरोळ नगरपालिका निवडणुकीत उभं करण्याचा माझा निर्णय आहे असं सांगत त्यांनी नगराध्यक्षांसह 17 जागा लढवल्या जातील अशी घोषणा केली. वाडा आणि बंगल्यातून चालणाऱ्या राजकारणाला जनता कंटाळली आहे असा दणकाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश माने, शिरोळ नगरपालिका निवडणूक प्रभारी परशुराम कांबळे, मुस्लिम सेनेचे समीर पटेल, लिंगायत युवा आघाडीचे सुनील गोटखिंडे, शिरोळ तालुका उपाध्यक्ष सुनील भोसले, भारत ढाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप पिंगळे. शिरोळ नगर परिषद शिरोळ 2018 या प्रथम निवडणुकीला भारिप बहुजन महासंघ आणि समविचारी पक्ष संघटना घेऊन तिसरा पर्याय आम्ही इथं उभा करतोय. हा तिसरा पर्याय उभा का करतो की गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून 70 वर्षापासून जो या राजकारणापासून अलिप्त आहे त्याला प्रतिनिधित्व दिलं नाही, त्याच्या मनचा हा प्रश्न आहे, त्या समाजाचा प्रश्न आहे की ह्या लोकशाहीमध्ये आम्ही आहे कुठं, त्या लोकशाहीने आम्हाला दिला आहे का, प्रतिनिधी दिला आहे का. आणि म्हणून शिरोळ नगरपालिकामध्ये भारिप बहुजन महासंघ त्याला पर्याय देत आहे. प्रस्थापित नेतृत्व का करत आहे? प्रस्थापित नेतृत्व आपल्या घरचे उमेदवार, आपल्या भावकीचे उमेदवार, आपल्या जवळचे उमेदवार, आपले बगलबच्चे उमेदवार, या कारणानं 70 वर्षामध्ये अनेक जाती त्या वंचित राहिलेल्या आहेत. आणि त्या वंचित जातीचा प्रश्न आहे की आम्ही ह्या लोकशाहीमध्ये कुठे आहोत, आणि त्या कुठे आहोतचा एकच अर्थ आहे की आम्ही सत्तेमध्ये जाणं आता गरजेचं आहे, आणि सत्तेमध्ये जाऊन आम्ही दखलपात्र करून घेऊन आमच्या समाजाचा विकास, आमच्या वार्डाचा विकास करणे हे आता आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून या भागामध्ये धर्मांध शक्तीविरुद्ध जातीवादी शक्तीविरुद्ध हा तिसरा पर्याय आम्ही जनतेसमोर ठेवलेला आहे. जनतेने स्वीकारणार आहे, शिरोळची जनता सुज्ञान आहे, आणि सुज्ञान जनता भारिप बहुजन महासंघाच्या 17 च्या 17 उमेदवारांना निवडून देतील असं आम्ही त्यासने आव्हान करतो आहे.